सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय, रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. अरे सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणला आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोलला आहे. ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी. आणि हा जो बोलला आहे रवी राणा, हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोभ देतो, प्रलोभन दाखवतो आणि 1,500 रुपयांमध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाऊ आहेत, या आमच्या बहिणी या 1,500 रुपयाला मतदान विकतील, एवढा खरंटा नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही. महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे, विशेष करून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा अपमान, माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे. या अपमान या सरकारने केलेला आहे. माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे. ही योजना आम्ही मतासाठी आणली होती, आमचा हे उघड झाला आहे, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. ही माफी या सरकारने मागितली पाहिजे. आणि भुजबळांनी एकत्र बोलून आरक्षणाचा टक्का वाढवा आणि मार्ग काढा. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मी काही पूर्ण भाषण त्यांचं ऐकलं नाही, पण ते जे बोलत असतील ते विचारांनी बोलत असतील. आम्ही पवार साहेबांशी चर्चा करू आणि त्यावर त्या बैठकीच्या संदर्भातला निर्णय करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.